आपण त्याच्यामध्ये जे बिया टाकलेले आहेत ते बिया कुठेही गरम केलेले नाही आहे. बिया आहेत त्या टाईम नॉर्मल टेम्परेचरवर टाकलेले आहेत. ते टाकल्यानंतर इतर मशीनमध्ये कुठेही हीटर लावलेलं नाही आहे. मशीनमध्ये कुठेही ॲडिशनल हीट दिलेली जात नाही. बियांच्या आणि मशीनच्या पार्टमध्ये ज्या घर्षणामुळे जेवढी हीट तयार होते तेवढ्याच हीटली तेल येते. आता ह्या तेल किती टेम्परेचरने बाहेर येते हे आपण बघतोय. टेम्परेचर बघणार आहोत किती आहे ते. कितीपर्यंत जात आहे जास्तीत जास्त हे बघणार आहोत.